चला अपना प्रॉब्लेम सेट चाहिए। प्रॉब्लेम सेट मतला जो सिक्स नंबर का प्रश्न होता तो आपका काल कंप्लीट झाला आहे। आता जो आपल्याला सेवन नंबर का प्रश्न आहे तो बघायचा आहे। प्रॉब्लेम सेट सिक्स, प्रॉब्लेम सेट सिक्स मध्ये क्वेश्चन नंबर सेवन, सेवन नंबर का प्रश्न आहे जो की आपल्या वर्ड प्रॉब्लेम चालू आहे देखील ट्रिग्नोमेट्री मध्ये। त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जो सेवन नंबरचा क्वेश्चन आहे तो बघायचा आहे। बघा काय म्हटलं सेवन नंबरचा क्वेश्चन, फ्रॉम द टॉप ऑफ द लाइट हाऊस अँड ऑब्झर्व लुक्स ऍट अ शिप अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 30 डिग्री एंगल इफ द हाइट ऑफ द लाइट हाऊस इज 100 मीटर्स। एक लाइट हाऊस आहे म्हणता ठीक नाही, लाइट हाऊस म्हटल्यावर आपल्याला समुद्र किनारी असतं, शिपचं लोकेशन बघण्यासाठी असते ते उंचावर लाईट बसवलेला असतो त्याला। हे पहा की याचा लाईन कंडिशन असेल पॅरलल लाईन, हा डिप्रेशन अँगल आहे म्हणून त्याचा अल्टरनेट अँगल तयार होईल। समजा याला आपण अँगल ए बी सी असं म्हणूया, ए बी सी। ए बी इज अ हाइट ऑफ अ लाइट हाउस, त्याने म्हटलंय लाइट हाउस अँड ऑब्झर्व लुक ऍट अ शिप अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 30 डिग्री। इथं 30 डिग्रीचा अँगल तयार होईल, मग याचा अल्टरनेट अँगल हा पण 30 डिग्री होईल। आणि या ठिकाणी शिप आहे म्हणताय, वरून ऑब्झर्व केलं शिप कड आणि ते शिप इकडे लाइट हाऊस कडे आहे ठीक आहे। आणि त्याने काय म्हटलंय द हाइट ऑफ लाइट हाउस 100 मीटर्स, 100 मीटर आहे लाईट हाऊस हाईट ओके। आणि डिप्रेशन अँगल तयार होत आहे म्हणताय, मग हा याचा झेडच्या स्वरूपात होत असल्यामुळे हा अल्टरनेट अँगल तयार होतो ओके। चला बघा याचं सोल्युशन लिहिताना आपल्याला काय म्हणता येईल, प्लेट ए बी इज हाईट ऑफ लाईट हाऊस, हाईट ऑफ लाईट हाऊस, लाईट हाऊस AB is equal to किती आहे 100 मीटर आहे। AB is equal to किती आहे 100 मीटर आहे। या ठिकाणी आपल्याला समजता येईल द शिप इज ऍट पॉइंट सी, द शिप इज ऍट पॉइंट सी। शिप जी आहे या सी पॉइंट कशी आहे, अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री, मग अँगल ए सी बी, अँगल ए सी बी इज इक्वल टू 30 डिग्री अँगल ऑफ डिप्रेशन, डिप्रेशन अँगल अल्टरनेट अँगल झाला त्याचा 30 डिग्री। आपल्याला फाइंड काय करायचं, फाइंड हाऊ फार द शिप फ्रॉम द लाइट हाऊस, हे डिस्टन्स काढायचं, डिस्टन्स ऑफ बी सी, बी सी फाइंड करायचं। एक मिनिट इकडे बघा, हा 30 डिग्री अँगलची अपोजिट साइड दिली ऍट डिस्टन्स साइड काढायची, अपोजिट साइड अपॉन ऍट डिसेंट कोणाचा रेशो टॅन ओके, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍट डिसेंट साइड, टॅन 30 अपोजिट साइड किती आहे 100 किंवा त्याच्या अगोदर ए बी म्हणा, ए बी अपॉन बी सी, टॅन 30, टॅन 30 ची किंमत किती असते, टॅन 30 ची किंमत हाफ असते 9 इन स्क्वेअर ऑफ 3 का 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 3 अपोजिट साइड अपॉन ऍडजेसेंट साइड 1 अपॉन 2 इन स्क्वेअर ऑफ 3 अपॉन 2 किती येते 10 30 इन स्क्वेअर ऑफ 3 का 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 3 हे 1 अपॉन 2 30 आणि इन स्क्वेअर रूट 3 अपॉन 2 हे 10 30 अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस फॉर ऍडजेसेंट 1 अपॉन 2 इनटू 2 इन स्क्वेअर रूट 3 1 अपॉन 2 इज डिवाइडेड बाय इन स्क्वेअर रूट 3 अपॉन 2 डिवाइड्स ओवर इनटू 1 अपॉन 2 इनटू 2 इन स्क्वेअर रूट 3 1 अपॉन इन स्क्वेअर रूट 3
10:30 1 upon e square root 3 is equal to 100 upon BCA 100 upon BC बघा क्रॉस मल्टीप्लिकेशन होईल 10:30 1 upon e square root 3 AB आहे 100 BC as it is क्रॉस मल्टीप्लिकेशन BC into 1 BC e square root 3 into 100 या स्वरूपात क्रॉस मल्टीप्लिकेशन होईल बघा मग BC into 1 BC 100 in square root 3 meter एवढा आहे आपल्याला in square root 3 ची व्हॅल्यू दिली का त्यांनी in square root 3 ची व्हॅल्यू दिली नाही ठीक आहे in square root 3 ची व्हॅल्यू दिली नाही म्हणून आपण या ठिकाणी काय करतो in square root 3 ची व्हॅल्यू घेता येणार नाही हे त्याचा आंसर आहे म्हणजे फॉर 100 in square root 3 meter from lighthouse lighthouse 100 in square root 3 meter far the ship from lighthouse lighthouse pasun 100 in square root 3 meter antaravar ते शिप असेल ठीक आहे हा या स्वरूपाचा क्वेश्चन होता आपला 7 नंबरचा क्वेश्चन ठीक आहे त्यानंतर जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया 8 नंबरचा क्वेश्चन बघा आता 7 नंबरचा ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथं शिपचा डिस्टन्स काढायचा होता किती अंतरावर आहे तो बरोबर आहे की नाही की त्या लाईट हाऊस पासून तो किती अंतरावर असेल तो फाइंड करायचा होता चालते बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 8 हा 7 नंबरचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 8 नंबरचा क्वेश्चन आहे टू बिल्डिंग आर इन फ्रंट ऑफ ईच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 15 मीटर्स टू बिल्डिंग आहे टू बिल्डिंग चे नंबर म्हणजे काय आर द फ्रंट ऑफ ईच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 15 मीटर 15 मीटर विड्थ म्हटलं आहे दोन्ही मध्ये टू बिल्डिंग आर इन फ्रंट ऑफ इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 15 मीटर्स फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग हैविंग अ हाइट 12 मीटर एका बिल्डिंगच्या टॉप वरून पाहिलं म्हणजे त्या बिल्डिंगची हाइट आहे 12 मीटर त्या अँगल ऑफ इलेवेशन म्हणजे दोन बिल्डिंग आहेत बघा समजा हा विटचा रस्ता आहे त्याचा दोन्ही मधला तो रस्ता किती म्हणताय टू बिल्डिंग आर फ्रंट ऑफ इच अदर ऑन रोड विथ 15 मीटर जी रोड आहे दोन्ही मधला तो 15 मीटर आहे आणि हे फर्स्ट बिल्डिंग आहे असे याची हाइट आहे त्याने दिलेली 12 मीटर म्हणजे ठीक आहे फर्स्ट बिल्डिंग चे टॉप आहे की सेकंड बिल्डिंग चा टॉप आहे फर्स्ट बिल्डिंग चा टॉप कडून सेकंड बिल्डिंग चा टॉप कडे पाहिले तर इलिवेशन अँगल तयार होतो इलिवेशन अँगल म्हणजे छोट्या बिल्डिंग वरून मोठ्या बिल्डिंग कडे पाहिले तर टॉप कडे पाहिले होतो या 12 बिल्डिंग 12 मीटर बिल्डिंग ची हाइट आहे एबी ची समजा हे पी क्यू असेल सेकंड बिल्डिंग आणि इथं समजा आपण एक आर कन्सिडर करतो हा 90 डिग्री हा परपेंडिक्युलर असेल हा परपेंडिक्युलर हा 90 म्हणजे आपण डेफिनेटली काय होणार 90 होणार हे 15 मीटर आहे हे ट्रायंगल तयार झालं हे पण 15 मीटर आणि हे 12 मीटर होईल आणि पुन्हा काय म्हटलंय
एलिवेशन एंगल खालोखाल पाहिलं 30 डिग्रीचा एंगल तयार होतो एलिवेशन एंगल. अरे फाइंड काय करायचं आहे, व्हाट इज द हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग, सेकंड बिल्डिंग ची हाइट म्हणजे पी आर फाइंड करा आणि पुन्हा पी आर प्लस आर क्यू दोघांची सम करा म्हणजे हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंग ची हाइट आपल्याला भेटेल. ठीक आहे, हा ए बी होता, ए बी पी क्यू आणि तो आर आहे. ठीक आहे, टू बिल्डिंग आर द फ्रंट, फ्रंट दोन बिल्डिंग, दोन बिल्डिंग ज्या फ्रंट आहेत त्याच्यापासून 50 मीटर विड्थ ऑफ रोड म्हटलं. ओके, मग बघा काय म्हटलं, 50 मीटर इच अदर ऑन रोड ऑफ विड्थ 50 मीटर. मग या ठिकाणी आपण काय म्हणूया, लेट बी क्यू इज विड्थ ऑफ रोड फ्रॉम इच अदर, इच अदर बी क्यू किती आहे 15 मीटर, बी क्यू आहे 15 मीटर. हाइट ऑफ फर्स्ट बिल्डिंग ए बी इज हाइट ऑफ फर्स्ट बिल्डिंग, हाइट ऑफ फर्स्ट बिल्डिंग ए बी किती मान 12 मीटर. ओके, मग या ठिकाणी ए बी क्यू आर क्वाड्रिलेटरल, ए बी क्यू आर इज रेक्टेंगल, ए बी क्यू आर हा रेक्टेंगल तयार झाला. हे टू अँगल राईट अँगल आहे, तर हा इथं पण राईट अँगल म्हणजे राहिलेला रिमेनिंग अँगल पण राईट अँगल असतो. अपोजिट साइड सार कॉम्प म्हणजे ए बी इज इक्वल टू आर क्यू, ए बी इज इक्वल टू आर क्यू इज इक्वल टू 12 मीटर आणि बी क्यू आणि ए आर 15 मीटर. ओके, आता आपल्याला काय करायचं, किंवा इथं 15 भेटलं गे ए आर 15 भेटला, अँगल पी ए आर, अँगल पी ए आर इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल ऑफ इलिवेशन, अँगल ऑफ इलिवेशन, इलिवेशन अँगल आहे अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड, अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड म्हणजे टेन 30 किंवा टेन थीटा, टेन थीटा इज इक्वल टू पी आर अपॉन ए आर. थीटा किती आहे 30 आहे, थीटा किती आहे 30 म्हणजे टेन 30 आहे इज इक्वल टू पी आर अपॉन 15. टेन 30 की किंमत किती आहे, टेन 30 आहे 1 अपॉन इन स्क्वेअर रूट 3 पी आर अपॉन 15. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, पी आर इंटू इन स्क्वेअर रूट 3, इन स्क्वेअर रूट 3 इंटू पी आर इज इक्वल टू 15, 1 ला 15, पी आर इज इक्वल टू 15 अपॉन इन स्क्वेअर रूट 3. इन स्क्वेअर रूट 3 चं रॅशनलायझेशन करावं लागेल, पी आर इज इक्वल टू 15 इन स्क्वेअर रूट 3 इंटू इन स्क्वेअर रूट 3 अपॉन इन स्क्वेअर रूट 3. रॅशनलाइज द डिनोमिनेटर, डिनोमिनेटरचं रॅशनलायझेशन केलं आपण, ठीक आहे, रॅशनलाइज ऑफ द डिनोमिनेटर, डिनोमिनेटरचं रॅशनलाइज केलं, पण डिनोमिनेटर ऑफ रॅशनलायझेशन केल्यावर मल्टिप्लिकेशन होईल, पी आर इज इक्वल टू 15 इन स्क्वेअर ऑफ 3 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 3 इन स्क्वेअर ऑफ 3 इन स्क्वेअर ऑफ 9 म्हणजे 3 5 ऑफ 15 पी आर इज इक्वल टू 5 इन स्क्वेअर ऑफ 3. ठीक आहे, आता पी आर भेटलं आपल्याला, पी आर भेटलं हे 5 इन स्क्वेअर ऑफ 3, परंतु आपल्याला हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग म्हणजे पी क्यू काढायचं, पूर्ण पी क्यू काढायचं, पी क्यू इज इक्वल टू पी आर प्लस आर क्यू, पी आर किती भेटला 5 इन स्क्वेअर रूट 3, आर क्यू किती आहे 12 म्हणजे इथं भेटला 12 प्लस 5 इन स्क्वेअर रूट 3
मीटर। हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 12 प्लस 5 इन स्क्वायर 3 मीटर। ओके, या स्वरूपा मध्ये जो 8 नंबर चा क्वेश्चन आहे आपला, ठीक आहे, तो या स्वरूपा मध्ये होईल, म्हणजे हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग, सेकंड बिल्डिंग ची हाइट काढायचा आहे। ठीक आहे, हा झाला 8 नंबर चा क्वेश्चन। आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो 9 नंबर चा। झाले सगळ्यांचे हे काय 8 नंबर चा क्वेश्चन आहे बघा। चला बघूया आता 9 नंबर चा क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 9, काय क्वेश्चन आहे बघा 9 नंबरचा। अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ द फायर ब्रिगेड वॅन। फायर ब्रिगेड ची वॅन आहे म्हणते, फायर ब्रिगेड वॅन आहे, त्यावर एक लॅडर आहे म्हणते, शिडी आहे, आणि वॅन कॅन बी इलिव्हेटेड एट द एंगल ऑफ 70 डिग्री टू द मॅक्सिमम। तो असा स्टँड कुठपर्यंत होऊ शकत आहे, 70 डिग्रीचा आहे, ठीक आहे, तो प्लॅटफॉर्म वरच्या पद्धतीनं तो हे होत आहे, इलिमिनेट होत आहे, मॅक्सिमम जास्त जास्त एवढा होतोय तो। त्यानंतर काय म्हणतात, द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर। द लेंथ ऑफ लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर, म्हणजे त्याच्यापासून ती किती मीटर वर जाऊ शकते, 20 मीटर, कशापासून, त्या वॅन पासून, ठीक आहे। इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबव द ग्राउंड, फाइंड द मॅक्सिमम हाइट ऑफ द ग्राउंड अप टू व्हिच द लॅडर कॅन रीच। क्वेश्चन थोडासा आहे तो डिफिकल्ट वाटतो, पण क्वेश्चन तसा डिफिकल्ट नाही, तुम्हाला डायग्राम जर समजली तर इझी क्वेश्चन आहे। बघा तुम्हाला काय दाखवलं आहे, त्यांनी म्हटलंय एक वॅन आहे, म्हणजे कोणती वॅन आहे, फायर ब्रिगेड ची वॅन आहे, समजा फायर ब्रिगेड ची वॅन दाखवू आपण अशी, तुम्हाला डायग्राम काढून दाखवलं तुमच्या लक्षात येईल ती फायर ब्रिगेड जो त्यांनी दाखवलेली आहे तशा पद्धतीनं। याची फायर ब्रिगेड ची वॅन आहे समजा, आता काही पेंटिंग काढायची गरज नाही, पण तुम्हाला कळावं म्हणून मी दाखवलो। हे 2 मीटर विड्थ म्हटलं बघा, काय म्हणते बघा, अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म फायर ब्रिगेड, ही तर लॅडर असेल त्यांची, बरोबर आहे, या ठिकाणापासून हे वर जाऊ शकते म्हणते। मग मला सांगा ही जी आहे हे ग्राउंड पासूनची हाईट आहे, ग्राउंड पासूनची हाईट किती म्हटलंय, इफ द प्लॅटफॉर्म इज 10 मीटर अबव द ग्राउंड, म्हणजे हे इथं इथपर्यंत किती, हा 2 मीटर आहे, प्लॅटफॉर्म 2 मीटरचा आहे, म्हणजे इथून इथपर्यंत पण 2 मीटर म्हणून रेक्टॅंगल तयार होतो हा, ठीक नाही, मग इथून प्लॅटफॉर्म वर जाणार, कुठपर्यंत वर जात आहे ते सांगितलं त्याने आपल्याला। किंवा वाटलं तर इथे दाखवण्याच्या ऐवजी तुम्ही इथून बी दाखवू शकताय, हे बघा हे असं आहे, शिडी जी आहे लॅडर, ही लॅडर असेल
ए युनिक पर्यंत इथे एंगल तयार होत आहे प्लॅटफॉर्मच्या वर. समजा ए इथे बी देऊया आपण नाव ए युनिक पर्यंत मी असं नाही अपोजिट टू बीटा. इथे बी नाव दिला मी हा 90 डिग्री आहे हा सी ए हा डी ए आणि इथे समजा ई कन्सिडर करू आपण बघा आणि पुन्हा अजून काय लिहिले मी अ लॅडर ऑफ प्लॅटफॉर्म ऑफ फायर ब्रिगेड व्हेन कॅन बी इलिविटेड एन एंगल ऑफ 70 डिग्री इलिविटेड एंगल 70 डिग्री तर 70 डिग्री आहे हा अजून काय लिहिले द लेंथ ऑफ लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर म्हणजे ही लॅडर आहे इथून इथपर्यंत किती मीटर आहे ही 20 मीटर आहे बघा इथून इथपर्यंत 20 मीटर ची लॅडर आहे ठीक आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं क्वेश्चन त्याने असं विचारला आहे फाइंड द मॅक्सिमम हाइट फ्रॉम द ग्राउंड अप टू व्हिच द लॅडर कॅन रीच इथून हे इथून इथपर्यंत ची हाइट विचारली म्हणजे ए बी प्लस बी ई हे बी ई 2 मीटर आहे म्हणजे ए बी काढावा लागेल मग त्यांची ऍडिशन करावा लागेल या स्वरूपामध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन आहे बघूया चला ही जी आहे ती वॅन आहे फायर ब्रिगेड वॅन आहे त्या वॅनची जी हाईट आहे अबोव ग्राउंड ग्राउंड पासून किती मीटर आहे 2 मीटर आहे असा अर्थ त्याचा ठीक आहे बघूया चला साइन 70 डिग्री दिले आता आपल्याकडे साइन 70 नाही आपल्याकडे साइन 30 साइन 60 साइन 45 साइन 90 ठीक नाही याच व्हॅल्यू आहे याच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू आहे का नाही मग याच्या व्यतिरिक्त त्यांनी अँगल दाखवला तर त्याची व्हॅल्यू किती जाईल त्यांनी साइन 70 दिलाय म्हणजे साइन 70 ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे साइन 70 बघा साइन 70 डिग्री इज इक्वल टू किती म्हटलंय 0.94 ही व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला ठीक आहे बघा ले बी सी इज हाइट ऑफ वैन एबो द ग्राउंड डी सी इज इक्वल टू किती येणार 2 मीटर हे डी सी 2 मीटर आहे लेंथ ऑफ लॅडर किंवा ए सी इज लॅडर आणि ए सी किती आहे 20 मीटर मग या ठिकाणी प्लॅटफॉर्म ऑफ द लॅडर बी सी इज प्लॅटफॉर्म ऑफ वेन बी सी हा काय आहे प्लॅटफॉर्म आहे आणि असं म्हणता येईल आपल्याला ए बी इज हाइट ऑफ लॅडर अबोव प्लॅटफॉर्म ए बी जर जी आहे ती हाईट आहे प्लॅटफॉर्मच्या वरची ठीक आहे मग आपल्याला आता या सोबत कन्सिडर केल्यावर अँगल ए सी बी अँगल ए सी बी इज इक्वल टू 70 डिग्री आता बघा या 70 डिग्रीची आपल्याला अपोजिट साईड काढायची आहे ऍडजसंट साईड दिलेली नाही हा हायपोटेनियस दिला हा 90 डिग्री अँगल आहे या 70 ची अपोजिट साइड काढायची आहे म्हणजे ए बी काढायचं आहे हायपोटेनियस दिलाय म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस कोणता रेशो आहे साइन थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस मग साइन 70 इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे ए बी आहे अपॉन हायपोटेनियस म्हणजे कोणता आहे ए सी 20 आहे साइन 70 आता तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या किंवा अगोदर व्हॅल्यू घ्या 0.094 ए बी अपॉन 20 अपॉन 1 ए बी इज इक्वल टू बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन ए बी इज इक्वल टू 20 इंटू 0.94 आहे की नाही हा ए बी इज इक्वल टू 20 ला 0.84
वीस नवा एकशे ऐंशी आहे, ठीक आहे, वीस नवा एकशे ऐंशी आहे, एकशे ऐंशी आठ एकशे अठ्याऐंशी हाचाळी अठरा वीस शून्य शून्य अठरा अठरा किती अंकाचा पॉइंट आहे, दोन अंका, म्हणजे ए बी इक्वल टू काय आलं 18.80 मीटर। हे ए बी वेट का ए बी मला सांगा, सी डी टू मीटर आहे म्हणजे बीई पण किती होणार, बीई पण काय होणार, टू मीटर होणार, बिकॉज क्वाड्रिलेटरल बी सी डी ई, क्वाड्रिलेटरल बी सी डी ई इज अ रेक्टेंगल, इज अ रेक्टेंगल, हा रेक्टेंगल तयार होईल, मग रेक्टेंगल तयार झाल्यावर म्हणजे साईड सांगतो आपण, मग बी इज इक्वल टू टू मीटर, टू मीटर, मग ए ई काढायचं आपल्याला, ए ई इज इक्वल टू ए बी प्लस बी ई, ए बी किती आहे फाइंड केला होता आपण, ए बी 18.80 18.80 प्लस 2 बराबर 20.80 मीटर, ही वेट ला ए ई। मग आपल्याला काय क्वेश्चन विचारला त्यांनी, फाइंड द मॅक्सिमम हाइट 20.80 मीटर, मॅक्सिमम हाइट ऑफ लॅडर एबो द ग्राउंड, ग्राउंडच्या वर किती मीटर मॅक्सिमम होऊ शकते आहे, 20.80 मीटर, ठीक आहे, एवढी लॅडर काय होऊ शकते एबो द ग्राउंड, ग्राउंडच्या वर जाऊ शकते किंवा पोहोचू शकते, या स्वरूपात हा जो 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो असा, ठीक आहे। आणि आता एक राहिलेला लास्ट क्वेश्चन जो आहे आपला तो बघूया, आता जो 10 नंबरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे, आणि या आपल्या टॉपिक मधला प्रॉब्लेम सेट मधला आणि या टॉपिकचा आणि लास्ट क्वेश्चन आहे, बघा सगळं क्वेश्चन नंबर 10 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हाय द लँडिंग ऍट एअरपोर्ट पायलट मेड बाय अँगल ऑफ डिप्रेशन, बघा एक एरोप्लेन आहे, एरोप्लेन मध्ये एक पायलट बसलेला आहे आणि तो पायलट जो पाहतोय खाली त्यावेळेस डिप्रेशन अँगल तयार होत आहे, त्याला विमान लँड करायचं आहे आणि या पोझिशन पासून तो लँडिंग करणार आहे, अँगल ऑफ डिप्रेशन हे इथं एरोप्लेन असेल तर मला काय विमान काढता येत नाही, ठीक आहे, असं गृहित धरा इथे विमान आहे आणि इथून काय होणार आहे, विमान लँड होणार आहे, डिप्रेशन अँगल तयार होत आहे, डिप्रेशन अँगल काय होत आहे 20 डिग्री, मग हा जर 20 डिग्री डिप्रेशन अँगल तयार होत असेल तर त्याचा अल्टरनेट अँगल हा पण 20 डिग्री होईल, बघा व्हाय लँडिंग ऍट एन एअरपोर्ट अ पायलट मेड एन अँगल ऑफ डिप्रेशन 20 डिग्री, एव्हरेज स्पीड ऑफ प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आवर, ए बी सी, ओके चला, द प्लेन रीच द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड, म्हणजे या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत येण्यासाठी किती सेकंदात तो लँड करत आहे,
54 सेकंड. सोपर सेकंड मध्ये या पोझिशन पासून ए पासून सी पर्यंत डिस्टन्स काय होता काय आणि याची स्पीड आहे दिलेली आपल्याला. स्पीड ऑफ एरोप्लेन स्पीड दिली आहे. स्पीड ऑफ प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आवर, म्हणजे 200 किलोमीटर प्रति तास वेग आहे त्या विमानाचा. तेवढ्या वेगाने तो खाली येत आहे आणि एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी डिस्टन्स कव्हर बाय 54 सेकंड्स. डिस्टन्स कव्हर जे आहे ते डिस्टन्स आपल्याला माहित नाही पण एसी जे आहे एवढा डिस्टन्स तो 54 सेकंड्स मध्ये काय करत आहे रीच करत आहे. फाइंड द हाइट एट व्हिच द प्लेन वॉज व्हेन ही स्टार्टेड लँडिंग. आणि जिथून लँडिंग स्टार्टेड केलंय ती हाइट या ग्राउंड पासून किती उंचीवर असेल म्हणजे आपल्याला इथे एबी काढायचं. ओके चला बघूया. एकदम इझी क्वेश्चन आहे. अगोदर असं म्हणता येईल लेट लँडिंग पॉइंट ठीक ना पायलट प्लेन द प्लेन रीच द ग्राउंड आफ्टर 54 सेकंड. फाइंड द हाइट व्हिच द प्लेन वॉज व्हेन ही स्टार्टेड लँडिंग. लेट लँडिंग पॉइंट ए ए पॉइंट पासून तो काय करत आहे लँडिंग करत आहे. डिस्टन्स रीच ए सी डिस्टन्स रीच ए सी 54 सेकंड. 54 सेकंड एसी डिस्टन्स डिस्टन्स रीच एसी 54 सेकंड. 54 सेकंड म्हणजे तो रीच करत आहे बरोबर आहे. स्पीड ऑफ प्लेन स्पीड ऑफ प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आवर. आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स काढावा लागेल. एसी एसी डिस्टन्स काढावा लागेल ठीक आहे. म्हणजे इथं स्पीड पण माहित आहे आणि टाइम पण माहित आहे. टाइम किती आहे 54 सेकंड. म्हणजे स्पीड आहे किलोमीटर पर आवर्स मध्ये आणि टाइम आहे सेकंड. मग आपण काय करू अगोदर या ठिकाणी जे युनिट आहे ते युनिट सेट करून घेऊ. एक तर किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा आणि सेकंडला आवर्स मध्ये कन्वर्ट करा. मग अगोदर काय करू आपण या किलोमीटर पर आवर्सला मीटर सेकंड मध्ये कन्वर्ट करू. जे याची स्पीड आहे स्पीड जी आहे ती स्पीड आपण काय करूया मीटर सेकंड मध्ये कन्वर्ट करूया. 200 किलोमीटर आहे 200 किलोमीटर आहे मीटर मध्ये कन्वर्ट करायचे म्हटल्यावर 200 × 1000 ने काय इंटू केलं कळलं का मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आपण. हा डिवाइड बाय हे आवर्स मधला सेकंड मध्ये म्हटल्यावर 60 डिवाइड बाय 60 करावं लागेल. हा बघा 1 0 1 0 हा 1 0 हा 1 0 2 × 5 10 2 × 6 हे 100 आलं 2 × 6 100 म्हणजे 500 सदस्यांनी 3 × 9 का 9 बरोबर 500 / 9 मीटर सेकंड. मीटर सेकंड मध्ये कन्वर्ट झालं हे वेगळी स्पीड आहे की नाही. आता आपल्याला काय करायचं डिस्टन्स काढायचं स्पीड वेगळी टाइम वेगळी. मग डिस्टन्स काय फॉर्म्युला आहे सांगा. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड. डिस्टन्सचा फॉर्म्युला डिस्टन्स म्हणजे एसी काढायचं एसी इक्वल टू टाइम किती आहे 54 सेकंड इंटू स्पीड किती आहे 500 / 9 9 × 9 9 × 54
एसी इक्वल टू 20 आणि 6 पंचे 30 3000 काय येणार 3000 किलोमीटर का मीटर मीटर आहे 3000 मीटर म्हणजे एसी भेटला 3000 मीटर बरं आता मीटर मध्ये खूप डिस्टन्स असल्यामुळे मीटर मध्ये कन्वर्ट करता येणार पण आपण जर किलोमीटर मध्ये कन्सिडर करतो एसी इक्वल टू 3000 डिवाइड बाय 1000 इक्वल टू 3 किलोमीटर म्हणजे एसी भेटला 3 किलोमीटर 3 किलोमीटर डिस्टन्स आहे आता एसी भेटला आपल्याला आता काढायचं आहे एबी एबी काढायचं आपल्याला ही ट्रायंगल एसीबी एंगल एसीबी इक्वल टू 20 डिग्री आहे मग आपल्याला अपोजिट साइड काढायची आहे हायपोटेन्यूज दिलाय साइन थीटा साइन थीटा इक्वल टू एबी अपॉन एसी साइन थीटा किती आहे साइन 20 आहे एबी अपॉन 3 साइन 20 दिले त्यांनी साइन 20 क्वेश्चन मध्ये दिलाय साइन 20 इक्वल टू 0.342 0.342 इज इक्वल टू एबी अपॉन 3 क्रॉस मल्टीप्लिकेशन एबी इज इक्वल टू 3 इंटू 0.342 एबी इज इक्वल टू 3 × 6 4 × 12 = 2 × 7 = 10.26 किलोमीटर किलोमीटर आहे आता किलोमीटर मध्ये मी कन्सिडर केला मग हाइट ऑफ बरोबर आहे का 4 × 4 = 12 × 7 = 3 × 9 = 10 1.0 3 × 6 = 4 × 12 = 2 × 7 = 3 × 9 = 10 0.1.026 किलोमीटर हाइट ऑफ प्लेन एबो द ग्राउंड 1.026 किलोमीटर 1.026 किलोमीटर किंवा मीटर मध्ये जर सांगायचं म्हटलं 1026 मीटर किंवा किलोमीटर मध्ये जर म्हटलं तर 1.026 मीटर सॉरी किलोमीटर तुम्हाला जे लिहायचंय त्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता ठीक आहे आता बाकीचा जो टॉपिक चालू करायचा आहे तो आपण ठरवूया कोणता चालू करायचा ते चालतंय बाकी सगळं द्या